यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने कुंभार समाज आणि वीटभट्टी व्यवसाय यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटलंय की कारलेन वीटभट्टीसाठी माती परवानगी आणि बिगर शेती परवानगी मिळावी म्हणून अर्ज न घेता अनधिकृत वीटभट्टीच्या नावावर मोठ्या प्रमाणात शासकीय भरणा केला आहे, तो चुकीचा आहे। सर्व काही महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी यासाठी काढलेले शासन राजपत्र शासन निर्णय पुरावे म्हणून त्यांना घेऊन त्यांच्या समोर सिद्ध केल्यात। त्यामुळे आमची आजही कोपरगाव तहसील कार्यालयाला निवेदनाद्वारे विनंती आहे की कोपरगाव तालुक्यातील ते पुणे बीड भेट व्यावसायिक असतील त्यांच्याकडून ती परवानगी आणि बिगर शेती परवानगी अर्ज घेऊनच परवानगी दिली जावी। या वीटभट्टी व्यावसायिकाकडे 500 ब्रास पेक्षा जास्त माहिती त्यांच्याकडून रितसर वरील आढळलेल्या मातीचे पैसे भरून घेण्यासाठी अखिल भारतीय महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था पदाधिकारी यांची कोणत्याही प्रकारची हरकत नाही। तसेच कुंभार समाज वीटभट्टी व्यावसायिकांच्यासाठी कोपरगाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक यांचे शिबिर घ्यावे अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली। कोपरगाव तहसीलदार साहेबांना आम्ही कुंभार समाजाच्या वतीने जी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्रमांक गौ खनिज 2019 नुसार जे परिपत्रक काढलं त्या परिपत्रकाची अंमलबजावणी झाली नाही आणि बऱ्याचशा नगर जिल्ह्यातील तहसीलदार साहेबांनी याची अंमलबजावणी केलेली आहे, त्यातली त्यात कोपरगावमध्येही झाली नाही, तर त्याची विनंती करून की याची अंमलबजावणी करावी व कुंभार समाजातील ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती त्यांनी विचारविनिमय करून त्याच्यावरती परिपत्रक काढावं आणि कुंभार समाजाच्या ज्या काही काही मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात त्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं। आणि काही ज्या दंडात्मक ज्या कारवाया झाल्यात त्या कारवाईबाबतीत बी त्यांनी विचार करावा, तो दंडात्मक कारवाई कशी केली काय केली, मागच्या वर्षी राहिलेली माती ही पुढच्या वर्षीसुद्धा ती मोजमाप धरण्यात येते ती धरू नाही, तिचं बी मग आत्ता वीटभट्टी बंद झाल्यानंतर त्या वीटभट्टीची मातीची मोजणी झाली पाहिजे, ती परत पुढच्या वर्षी धरण्यात नाही आली पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी सगळा विचार विनिमय करावा यासाठी आम्ही असं तहसीलदारांना अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आलं। आणि दुसरी आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की कुंभार समाजाचे वीटभट्टी व्यावसायिकांचं एक शिबिर लावावं प्रत्येक तहसीलदारांनी, त्या शिबिरामध्ये सगळ्यांना बोलून ह्या सगळ्या सूचना देण्यात याव्यात अशी आमची त्यांना विनंती होती। यावेळी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे नगर जिल्हाध्यक्ष नितीन घोडके, साहेबराव पुंजाजी सोनवणे, तालुका अध्यक्ष कोपरगाव विवेक जगदाळे, सचिव कोपरगाव विठ्ठल सोनवणे, साहेबराव सोनवणे, बाळासाहेब उनाधाळे, माणिक सोमासे, श्रावण सोमासे, गंगाधर जोरवेकर, सतीश रोकडे, संदीप गोरे, केशव सोनवणे, रामदास सोनवणे, किरण रोकडे, प्रेमनाथ सोनवणे, संजय रोकडे, धुंडराम जगताप, संतोष मेहत्रे, अंबादास सोनवणे आदींसह कुंभार बांधव आणि महिला यावेळी उपस्थित होते। न्यूज सुपरवन साठी हापी शेख कोपरगाव।